आणि आता पाहणार आहोत संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महाराष्ट्रामध्ये मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारलाय। काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे। उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षानं ही कारवाई केलेली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील। नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची बनलेली आहे। सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानं काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालेली होती। दरम्यान याच गोंधळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। उमेदवारी कुणाला द्यायला हवी याबाबत काँग्रेसनं अगोदरच चर्चा करायला हवी होती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलेलं आहे। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीनं निर्माण केलेला आहे, तो सोडवण्याची धमक भाजप शिंदे सरकारमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे असं आश्वासन नागो गाणार यांच्या प्रचारसभेमध्ये फडणवीसांनी दिलंय। उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वादाला वेगळं वळण मिळालंय। उर्फीनं महिला आयोगाला पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केलेली आहे। पत्रामध्ये चित्रा वाघ यांनी धमकावल्यानं घराबाहेर पडणं असुरक्षित वाटत असल्याचं म्हटलंय। किशोरी पेडणेकरांनी एसआरएचे गाळे नावावरती केले आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला असून कारवाई होणार आहे असं भाजप नेते किरीट सोमय यांनी म्हटलं। याशिवाय संजय राऊत यांनी कोरोना काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवून घोटाळा केला तोही समोर आणणार आहे असा इशारा सोमय यांनी दिलाय। सामनामध्ये उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी छापून आलेली आहे, परंतु यादीतील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केला। नगरसेवक भास्कर पाटील यांचं नाव सामनामध्ये आलेलं होतं आणि त्यांनीही आज नरेश म्हस्केंची भेट घेऊन शिंदेंसोबत असल्याचं सांगितलं। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नाना पटोलेंनी शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे शुभांगी पाटील आमच्या उमेदवार असून सत्यजीत तांबे काय म्हणतात याला अर्थ नाहीये असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय। देवेंद्रजी गहिनीनाथ गडावरील तिळगुळाचा गोडवा घेऊन जा आणि महाराष्ट्रामध्ये कडू बोलणाऱ्यांना प्रसाद म्हणून खाऊन आलात असा सल्लाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी जाहीर कार्यक्रमात दिला। बीडच्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात ते बोलत होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, मी कुणालाच सल्ला देत नाही पण सगळ्यांनीच एकमेकांशी गोड बोललं पाहिजे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय। अहमदनगर पुणे नंतर आता सोलापूरचं नावही बदलण्याची मागणी करण्यात येते आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सोलापूरचं नाव हुतात्मा नगर करावं अशी मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात येणार आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यामधील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ गडावरती आलो असून माझ्या राजकारणामध्ये गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला असं फडणवीस म्हणाले। दरम्यान आपल्या 15 मिनिटांच्या भाषणामध्ये बोलताना त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा केवळ एकदाच ओझरता उल्लेख केला। एसीपी विनयभंग प्रकरणी चित्रा वाघ यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतली। असले पोलीस अधिकारी पोलीस दलामध्ये नको, महाराष्ट्राला त्यांची गरज नाही, त्यांचं निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सुजय विखेंप्रमाणेच सत्यजीत तांबेही काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि भाजपचे उमेदवार असतील असं सूचक वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। भाजपनं जर तांबेंना पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केलेली आहे, ज्यांनी काँग्रेस पक्ष निष्ठेबद्दल अनेकांना ज्ञान पाजळलं। त्या बाळासाहेब थोरातांनीच आता याचा खुलासा केला पाहिजे। महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पहिली जाहीर सभा थोरातांनी संगमनेर मतदारसंघातच घ्यावी असा खोचक टोला विखे पाटलांनी लगावला। सोलापुरामधील राष्ट्रवादीचे आमदार राजन पाटील यांना भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपत येण्याचं निमंत्रण दिलंय आणि त्यामुळे शरद पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे राजन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। राजन पाटील आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या इमारतीमधील हेरिटेज म्युझियम पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अशात पर्यटकांच्या सुविधेसाठी बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरून म्युझियम तिकीट विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं केलेला आहे। त्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आला आहे।
भाडेवाढ होऊन 3.5 महिने झाल्यानंतरही मुंबईतील 50,000 रिक्षा आणि 15,000 टॅक्सी चालकांनी मीटरमध्ये बदल केलेले नाही आहेत। अशामध्ये मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची अंतिम मुदत आज संपते, त्यामुळे सोमवारपासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांकडून दंड आकारला जाणार आहे। मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना काही महिने गिरगाव चौपाटीवरती जाता येणार नाही। कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटी परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये नाराजी देखील आहे। मुंबईमधील टाटा फुल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटू हायले लेमी याचा विजय झालेला आहे। 2 तास 7 मिनिट 28 सेकंदांमध्ये त्यानं ही शर्यत जिंकली, तर भारतीयांमध्ये गोपी टी यानं मॅरेथॉन जिंकलेली आहे। मोठ्या संख्येनं यात देशविदेशातून स्पर्धक सहभागी झालेले होते। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वत रांगांमधील वालंबा डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानामध्ये मोठी घट झाली आहे। दवबिंदू गोठल्यानं गवतांवरती बर्फाची चादर पसरल्याचं चित्र दिसून आलं। गेल्या काही वर्षांपासून या भागामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्यानं अशा पद्धतीनं दवबिंदू गोठून बर्फाची चादर होत असल्याचं चित्र वारंवार दिसून आलेलं आहे। मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्यानं नेमकं तापमान किती याबाबत नोंदच होत नाहीये। नवजात बाळाला इमारतीच्या खिडकीमधून जन्मदात्या आईनंच खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नवी मुंबईतील उल्वेमध्ये हा प्रकार घडला। 19 वर्षीय आई अविवाहित असून तिच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झालाय। प्रेम प्रकरणातून ती गर्भवती असल्याचं तपासामध्ये समोर आलं। जळगावच्या जामनेरमध्ये केकत निंभोरामध्ये देवीच्या यात्रा महोत्सवामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झालेली आहे। पोलिसांनी मध्यस्थी करून ही हाणामारी थांबवली आणि या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धुळ्यामधील मोहाडीमध्ये भटक्या कुत्र्यांनी 15 हून अधिक लहान मुलांचा चावा घेतलाय। या सर्व बालकांना तातडीनं धुळ्यामधील भाऊसाहेब हिरे महाविद्यालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बीडच्या आष्टीमध्ये डोई ठाण या रोडवरील कोहिमी शिवारामध्ये एका जीपमधून 65 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं असून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। येवल्यामध्ये मकर संक्रांती निमित्तानं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पतंगोत्सवाला पंकज भुजबळांनी हजेरी लावलेली होती आणि यावेळी पंकज भुजबळांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतलाय। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा शनिवारी मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावरती पार पडला, त्यावेळी ही दृश्य टिपण्यात आली आहेत। मकर संक्रांतीनिमित्त बुलडाण्यामधील शेगावमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। वर्षातला पहिला सण असल्यानं भाविकांनी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी पुण्यामधील भाविक निखिल कोरडेंनी 11 किलो चांदीच्या विटा अर्पण केलेल्या आहेत। तर तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये विठू रखुमाई समोर विधिवत पूजा करून देहू संस्थानच्या अध्यक्षांकडे हे दान सुपूर्द करण्यात आलं। बीडच्या परळीमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भाविकांनी गर्दी केली। हर हर महादेवच्या जय घोषानं मंदिर परिसर फुलून गेलेला होता, तर पंचमुखी महादेव मंदिर जगमित्र नागा मंदिरातही भाविकांनी गर्दी केलेली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये संक्रांतीनिमित्त महिलांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती। मंदिर परिसरामध्ये असलेल्या पार्वती मातेच्या मूर्तीला महिलांनी वाण दिलं, त्याचबरोबर विविध भागातून आलेल्या या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलेलं होतं। मकर संक्रांतीच्या पर्वावरती साईबाबांच्या शिर्डीमध्ये नवविद्या भक्तीचे प्रतीक म्हणून महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशामध्ये सुख शांती नांदावी तसंच सुजलाम सुफलाम पर्जन्यमान राहावं यासाठी हा यज्ञ करण्यात आलेला आहे। 23 वर्षांपासून साई लक्ष्मी यज्ञाची परंपरा जपली जाते। रत्नागिरीमध्ये श्री देव मार्लेश्वर आणि साखरप्याच्या गिरिजादेवी या 2 देवतांच्या विवाहाचा कल्याण विधी सोहळा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पार पडला आणि यासाठी हजारो शिवभक्त सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये दाखल झालेले होते। 3 दिवस चालणाऱ्या मार्लेश्वराच्या यात्रेतील मुख्य दिवस संपन्न झाला। भुसावळ तालुक्यामधील कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त यात्रा भरलेली आहे। जिल्हाभरामधील भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली आणि मंदिरात येऊन दर्शन घेतलं तसंच यात्रोत्सवाचा आनंद घेतला। यात्रेनिमित्त महाभिषेक महायज्ञ करण्यात येऊन महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलंय।
नांदेडचं तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडावरती रेणुका माता मंदिरात मकर संक्रांती निमित्त वाण देण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी उसळली. माहूर गडाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या गर्दीनं फुलून गेले. मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं असंख्य महिलांनी गडाच्या पायथ्याशी वाण अर्पण करत मातेचं दर्शन घेतलं. अचानकपणे झालेल्या गर्दीनं वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती. बुलडाण्यामधील हिवराश्रम इथल्या स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमात स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी लाखो भाविकांना एकाच वेळी एकाच पंक्तीमध्ये महाप्रसाद वितरित करण्यात आला. इथल्या महापंक्तीची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहेत. मकर संक्रांतीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी यावेळी सजवण्यात आलेला आहे. सांगलीमध्ये गुजराती समाजाकडून पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पतंगोत्सवामध्ये अनेक अबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. चंपाबे शहा महाविद्यालयाच्या ग्राउंडवर हा पतंगोत्सव पार पडला. सांगलीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मकर संक्रांतीचं औचित्य साधत एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तिळगुळ देत एसटीनंच प्रवास करण्याची विनंती केली. यावेळी एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं म्हणत तिळगुळाचं वाटपही केलं. येवल्यामध्ये सध्या पतंग महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. धडपड मंचाने नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक आणि आगळी वेगळी अशी 12 फुटी पतंग उभारली. ही पतंग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. ब्रह्मपुरी या त्यांच्या मतदारसंघात सध्या 3 दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सव सुरू आहे आणि यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झालेले होते. मकर संक्रांतीनिमित्त नाशिकमधल्या चेतन लाठी या तरुणानं तब्बल 10 फूट उंच आणि 12 फूट रुंद असा भव्य बाहुबली पतंग बनवला. या भव्य पतंगानं नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये क्रीडा महोत्सवामध्ये भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांनी स्वतः क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला. नेपाळमध्ये भीषण विमान अपघात झालेला आहे. यती एअरलाइन्सचं विमान नेपाळहून पोखराला जात असताना अचानकपणे कोसळलं. यात विमानातील सर्व 72 जणांचा मृत्यू झालेला असून यात 5 भारतीयांचा समावेश आहे. देशभरामध्ये 75वा सेना दिवस साजरा करण्यात आला. बेंगळुरूमध्ये लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप वॉर मेमोरियल इथे पुष्पांजली अर्पण केली आणि त्यानंतर बेंगळुरू परेड ग्राउंड इथे आर्मी डे परेडची मानवंदना स्वीकारली. फील्ड मार्शल के एम करियप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख झाले आणि म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातोय. चीननं त्यांच्या उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून आता त्या ठिकाणी प्रक्षेपण केलेलं आहे. उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून 14 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. हे सर्व उपग्रह लॉन्च मार्च 2D रॉकेटच्या सहाय्यानं प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. या उपग्रहण प्रक्षेपणाचा व्हिडिओ देखील चीननं प्रसिद्ध केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मता बिस्वा सर्मा हे गुवाहाटीमध्ये गुवाहाटीच्या प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन तिथल्या विकास कामांची स्वतः गाडी चालवत त्यांनी पाहणी केली. श्रीलंकेविरुद्धच्या 3र्या एकदिवसीय सामन्यामध्ये शतक झळकावत विराट कोहलीनं आपलं 74वा आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या आणखी 1 पाऊल जवळ गेलेला आहे. मागील 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 3 शतकं ठोकली आहेत. MS धोनी निवृत्त होऊन आता जवळपास 3 वर्ष होत आलेली असली तरी देखील आजही त्याची फॅन फॉलोईंग तितकीच आहे. किंबहुना वाढताना दिसतेय. धोनीच्या केरळमधील चाहत्यांनी त्याच्या आवडत्या स्टारसाठी ग्रीन फील्ड स्टेडियमच्या बाहेर 50 फूट मोठा कटआउट लावलेला आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारत आणि श्रीलंका संघामध्ये मालिकेतील 3रा आणि अंतिम सामना खेळला जातोय. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं 42 धावा केल्या. सामन्यामध्ये 42वी धाव घेतास त्यानं केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या AB डिव्हिलियर्सला त्यानं मागं टाकलंय. अभिनेत्री सोनम कपूरनं संक्रांतीनिमित्त खास फोटो शेअर केलेला आहे. तिचा हा संक्रांती लुक चाहत्यांच्या पसंतीला उतरलाय. काळी टिकली काळे डोळे काळा कुर्ता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं संक्रांतीनिमित्त खास फोटो शेअर केलेला आहे. यात ती गुळ पोळी करताना दिसतीये. फोटोला तिनं दिलेली कॅप्शनही हटकेच आहे. शिल्पा शेट्टीनं आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्यात आणि तिच्या या व्हिडिओवरती चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिली. परिवार को मेरी ओर से आज के दिन की ढेरों शुभकामनाएं.
अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तिच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. यात सितारा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. दरम्यान नम्रता आणि महेश बाबूच्या लेकीचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीलाही पडलाय. अमृता फडणवीस आणि मकर संक्रांतीनिमित्त सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात अमृता फडणवीस पतंग उडवण्याचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे आणि याशिवाय त्यांनी या व्हिडिओमधून तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री राधा सागरनं पतंग उडवत काळ्या रंगाची साडी त्यावर हलव्याचे दागिने परिधान करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या. चाहत्यांनीही तिला कमेंट करत शुभेच्छा दिल्या. मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर शेवटचा रॅम्प वॉक करताना हरनाथ संधू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हरनाथच्या रॅम्प वॉकचा व्हिडिओ मिस युनिव्हर्सच्या ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आलाय. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. तर एकंदरीतच या होत्या संपूर्ण दिवसभरात आत्तापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. मात्र आज खरं तर मकर संक्रांती आहे आणि त्यामुळे तुम्हाला देखील अनेकांकडून शुभेच्छा आल्या असतीलच. मात्र तुमच्या मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी अनोख्या पद्धतीनं संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाहूयात.